भारतीय जनता पार्टी उल्वेनोड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गरीब गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वितरण करण्यात येते. यंदाच्या वर्षीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम गेली अनेक वर्ष अविरत सुरू आहे. या अंतर्गत शुक्रवारी न्हावा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत शेठ भोईर, उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, भाजपचे उल्वानोड उपाध्यक्ष सी एल ठाकूर, ग्रामपंचायतीचे सदस्य सागर शेठ ठाकूर, तालुका सरचिटणीस जयवंत देशमुख, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश कडू, न्यू इंग्लिश स्कूल न्हावेचे मुख्याध्यापक प्रमोद कोळी, मीनाक्षी पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनीता भोईर, ललिता ठाकूर, रंजना पाटील, नरेश मोकल, तुषार भोईर, सुशीला पाटील, माजी सदस्य मंजुषा ठाकूर, कमलाबाई म्हात्रे, विनोद पाटील, दीपक भोईर, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील पटसंख्या कमी व्हायला सुरुवात झाली होती आणि पुढील काळात ही शाळा सुरू राहील की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि स्कूल कमिटीच्या अथक प्रयत्नाने ही शाळा पुन्हा सुस्थितीत सुरू आहे. आपण सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नाला यश आले असं बोलावं लागेल असं मत तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केले. आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला जगामध्ये मोठं व्हायचं असेल, शिक्षणाशिवाय कुठला पर्याय राहणार नाही. समुद्रातली मच्छी सुद्धा आता कमी झाली, शेती गेली, भात शेती गेली. आता शिक्षक जो शिकेल तोच खरं माहिती टिकणार आहे. आणि म्हणून आपलं काम आहे अभ्यास करणं, आणि म्हणून आपण जास्तीत जास्त पद्धतीनं अभ्यास करावा. शिक्षण देण्याचं काम शिक्षक करतील, पण तो शिकण्याचं काम मात्र आपल्या घोड्याला पाण्याजवळ नेता येतो, पण त्याला पाणी पाण्याचं काम त्यांनी खूप त्यांनी स्वतःनीच करायला पाहिजे, पाणी त्यांनीच प्यायला पाहिजे. तसं या ठिकाणी सुद्धा देणाऱ्याने सर्व देतील, पण त्याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांनी करायचा आणि त्याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी त्या ठिकाणी आपला सहकारी करतो, काही समोर मंडळी असतील. आपण सर्वांनी या शाळेकडे चांगलं लक्ष द्या, आपले विद्यार्थी चांगले शिकले पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. या विभागामध्ये असो का रायगडमध्ये असो, एकच व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर. आमचा एकच उद्देश आहे, मुलाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आम्ही वाटप करतो मोफत या पुस्तक वाटप, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. तर तुम्ही आम्ही प्रत्येक मिनिट म्हणजे भाषणामध्ये बोलतो का तुम्ही काहीतरी बना, या शाळेचा या शिक्षकांचा नाव मोठा करा. त्यामध्ये आमचं पण नाव मोठा होईल का आम्ही सांगू शकतो का आमच्या नावाखालीचा विद्यार्थी मोठा झाला आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकासातर्फे आता जवळजवळ 3 दशकं आपण बघत आहोत हे वह्या वाटप, तसेच अनेक शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. मुला विद्यार्थ्यांना कपडे दिले जातात. अशी अनेक कामं या संस्थेतर्फे माननीय श्री अरुण शेठ ठाकूर, अरुण शेठ भगत हे या संस्थेची धुरा चालवून व्यवस्थितपणे गेली 30 वर्ष ही संस्था चालवत आहे.